लोकसभा निवडणूक आहे आणि बीड 39 नंबर आहे आमचा, बीडचा गावाकडं मतदार यादीत नाव आहे. आणि आज आमच्याकडे 3 मतदार आमचे मत वाढलेले आहेत, एक आलेलं नाही आहे, पण आता आमचे 2 माझ्या मुलीला पण आले मत, त्याच्यामुळे आज ती पण पहिल्यांदाच मत करणार आहे, तिचं मत देणार आहे. आणि आपलं नट्टू बाय माझं लिंबू टिंबू तिला नाही, ती बघायला येणार आहे. तिला फार हौस आहे शिकायची, काय 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 असते, कसं असतंय सगळं. आणि त्याच्यामुळं आम्ही जातोय आपला. तर सगळ्यांनी मत केलं पाहिजे. मोठं मत आहे याला म्हणते, तर मोठं मत म्हणजे देशाचं मत, माझी माय म्हणायची मोठं मत आहे ते, मोठ्या मताला. तर मोठं मत असतं केंद्र सरकारचं असतं हे, आणि खासदार निवडून द्यायचे असतात आपल्याला संसदेमध्ये, आणि जनतेचे कामं करणारे, जनतेचा विकास करणारी लोकं निवडून द्यायचे असते तर. आणि जे सगळ्या जनतेला सर्व काय सर्व समान सर्व समावेशक असं धरून चालणारी विचारसरणीच्या लोकांना खरं तर आपण निवडून देत असतो, किंवा आपल्या एरियामध्ये जो चांगला काम करणारा असतो व्यक्ती, त्यांना खूप चांगली कामं केलेली असतात, त्या व्यक्तीला आपण साधारणपणे निवडून देत असतो. परंतु हल्ली असं झालेलं आहे की खूप राजकारणी लोक मतदाराला फसवत आहेत, मतदारा लोकांनाच निवडून येऊस तर ते वेगळे लोक पक्षाचे असतात, निवडून आल्याच्या नंतर ते वेगळ्या पक्षात जातात आणि मग जनतेची दिशाभूल करतात, मग ते कामही करत नाहीत आणि फक्त गुत्तेदार त्यांचे आणि त्यांचे तेच त्यांच्या पिढ्या त्यांच्या काय म्हणतात ना त्यांच्याकडे तो पैसा कमवणं वगैरे हे असते. मग कोणी म्हणते आम्ही त्यांचा भ्रष्टाचार बंद करू, आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू, मग तुम्ही आम्हाला मत करा. मग कोणी म्हणते नाही आता भ्रष्टाचार आम्ही थांबू, आणि स्वतःच त्या पक्षांमध्ये मग भ्रष्टाचारी लोकांना गोळा करतात. असं खूप साऱ्या गोष्टी गेल्या 1-2-3 वर्षापासून घडत आहेत बरं का, जास्तीच्या महाराष्ट्र सरकारमध्ये तर खूपच घडत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं अशा लोकांना आपण अशा विचारसरणीला असं दिलं पाहिजे की धर्मांधळ जी लोक आहेत अशा लोकांना देऊ नये निवडून. जी लोक महिलांना खास करून बरं का महिलांच्या मंगळसूत्राचे हे करतात, काय म्हणतात ते, म्हणतात तुमचे मंगळसूत्र सुरक्षित ठेवा वगैरे असं म्हणतात, परंतु काय म्हणतात ना मणिपूरसारख्या ठिकाणी महिलांना नागवं केलं, त्यांचे कपडे काढले, म्हणजे मंगळसूत्रापेक्षा सुद्धा महिलांना त्यांचे कपडे त्यांचे अंगावरचे वस्त्र हे महत्त्वाचे असतात. ते कपडे त्यांच्या अंगावर ठेवले नाही, त्यांना इज्जतीचा त्यांचा कचरा केला, त्यांचे खुणं केले, काय काय केलं, असे लोकांना आणि असे लोक ज्या विचारसरणीचे आहेत अशा लोकांना निवडून देऊ नये असं मला वाटतं. त्याच्यामुळं मी सुद्धा अशा लोकांच्या विचारसरणीच्या लोकांना मी मत माझं देणार नाही, तुम्ही सुद्धा देऊ नका. म्हणजे एकदा यांना हे आपटल्याशिवाय ही घरांना कळत नाही की आपलं जे जास्त वरचढपणा करतोय जास्तीचं, जो असंवैधानिकपणा जो लावलेला आहे स्त्रियांच्या बाबतीतला म्हणा, अक्षरशः 1000 केसेस म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली अशा पक्षाच्या लोकांना हे मत देऊ नये. म्हणजे आता आम्ही जे बघतोय ते आचारसंहितेचा काळ आहे, शेवटी शेवटी ज्याला ज मत आहे प्रत्येकाला, ज्याला कुणाला द्यायचं आहे त्यांना आहे, माझं अवेअर करणं काम आहे, ज्याला ज्या ज्याला ज्या ज्या व्यक्तीला ज्या उमेदवाराला द्यायचं तो त्याचा अधिकार आहे, परंतु सांगणं काम आहे. आम्हाला आमच्या मंगळसूत्रापेक्षासुद्धा आमच्या अंगावरचे वस्त्र, आमचे कपडे, आमची इज्जत, आमची इमेज, आमचा जीव, आमचं माणूसपण हे महत्त्वाचं आहे. आणि हे जपणाऱ्या लोकांना ह्या विचारसरणीला मत दिलं गेलं पाहिजे, निवडून आणलं पाहिजे. पण तसं जर विचार केला तर बघितलं तर खूप आपल्या देशामध्ये जाती येत असल्यामुळे इथं जाती प्रगल्भ व्हायला, जाती जिवंत केल्या जात आहेत, महामानवांची नावं घेऊन त्यांना जातीमध्ये वाटलं जात आहे, त्याच्यावरून मतं मागितले जात आहेत, असं खूप काही होत आहे. त्याच्यामुळे याच्यात खास महिलांचं दलितांचं जे आहेत ना खालच्या वर्गातले या लोकांचं मरण आहे. तरी सुद्धा काय म्हणतात ना दगडापेक्षा इट करो म्हणून असं असे उमेदवार निवडून द्यावा लागले, तर नाहीतर दलित लोकांचं महिलांचं काही खरं नाही कुठल्या तर याच्यातलं असू द्या, त्याच्यातल्या त्या दलित स्त्रियांचं तर त्याच्यातून आणखीन त्यांची बेजारी असते. त्याच्यामुळं होईल तेवढं तरी निवडून येणाऱ्यांनी सुद्धा जे उभ्या आहेत निवडणुकीला किमान पडल्यावर किंवा निवडून आल्यावर तरी असं धर्मांधपणा किंवा जातीयता किंवा महिलांचं माणूसपण हिरावून करणाऱ्या गोष्टी घेऊ नका, करू नये आणि करप्शन करू नये एवढं वाटतंय. तरीसुद्धा मतदारांनी आहे त्या वेळामध्ये त्यांचं मत करावं असं वाटतं. आम्ही सुद्धा करतोय मत, तुम्ही सुद्धा करा.
मतदाराचा काय म्हणतात ना अधिकार आणि लोकशाहीचा आधार आहे तो मतदार, ठीक आहे ना. मतदार जे आहेत ना, तर लोकशाही प्रगल्भ असतो, लोकशाही मजबूत करणारी ही घरी असते. हा उत्सव असतो, हा उत्सव मतदानाचा आणि लोकशाहीला बळकट करणारा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने मत केलं पाहिजे. आपला देश युवकांचा देश आहे. आपल्या देशात एवढे युवक आहेत की एक अख्खा ऑस्ट्रेलिया देश तयार होईल. या तरुणांनी ठरवलं तर खूप साऱ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने मत करावं, मत द्यावं आणि लोकशाहीला मजबूत करावं.